मीराबाग सावड्डे 27 वर्षाचे बायलेक मारली. मंजुषा भंडारीचं ब्रेस्तारा खून झालं. तिकं खे फाटीक तोपला. सांजे पोलिसांनी मंजुषाचं घो मदननाथात चौकशी कापवून मेलो. सूत्र सांगता त्याप्रमाणे मंजुषाचे ताच्या घरच्या बरोबर खं बरे नाशिल्ले. मंजुषाक 9 आणि 5 वर्षांचे 2 धुवो असतात. सावड्डेचे पोलीस चौकशी करतात. ती बायल सामी सकल पडलेली आशिल्ली, रगत येयलं, ते उंचय बी जाल्ले. तेजे नंतर इमिडिएटली 108 हाडून मागीर तेका आमी कुडचडे पुलीस स्टेशनाचेर गेले आनी थंय डॉक्टरान तेका डॅड म्हणून डिक्लेर केलें. आनी जे वुंड्स जेन्ना सगळे ते वेरीफाय केले, सो एक पयलीं प्रेडिक्शन डॉक्टराचें आशिल्लें की कोणे तरी तिका मारला अशें म्हूण. आनी ते दिशेन जे कुडचडे जे पुलीस स्टेशन आसा, बाकी पुलीस ऑफिसर आसा, ते जे इन्वेस्टिगेशन करता. आनी जें कितें जालां तें अत्यंत दुर्दैवी जाल्लें आसा, एक वायट घटना अशी जाल्ली आसा. तेजे तपास तुमचो कितें सांगला पी आय तपास करचो म्हणून. आनी आमचो एक रिक्वेस्ट आहा की जर सपोज तिचो मर्डर जाल्यार तिचो कोण जो पळय मर्डर आहा ताका सोदून काडप, ताका योग्य शिक्षा ही जावपाक जाय. कित्याक आयज अशें जावपाक जायना. आज इतके पर्यंत आमचो जो गांव आसा शांत आशिल्लो आनी ही घटना जाल्यार ती अशी जावपाक जायनाशिल्ली. आनी हेजें कितें तरी इन्वेस्टिगेशन बेगीन बेगीन जावपाक जाय. एक कुडचडे पुलीस स्टेशन आसा, तांकां म्हजो रिक्वेस्ट आहा की जाव हेजें इन्वेस्टिगेशन बरें करचें, बेगीन करचें. जेन्ना हॉस्पिटलांत डॉक्टरान सांगलें ती डॅड आनी तिका शार्प इंजुरी जाय म्हणून, तेन्ना आमी स्पॉटाचेर गेले मिराबागांत. तेन्ना आमकां लता नायक ह्या बायल मनशीन आमकां कंप्लेन दिली. अशी अशी ती जेन्ना पळोवपाक गेली तेन्ना ती डॅड कंडिशनां आसली. मागीर आमी तेजी रजिस्टर कंप्लेन करून 302 प्रमाणे अनोन मनशाची कंप्लेन रजिस्टर केली, पंचनामा केलो. आनीक डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट्स, सायंटिफीक असिस्टंट यांच्या मदतीन आम्ही सगळे आमचे एविडन्स कलेक्ट करपाचो केलो. आणि घोव त्याचो हेतूक हॉस्पिटला प्रायमरी हेल्थ सेंटरात काम करता. अरेस्ट बी केला आता संशयित म्हणून त्याच्या घोवाक आम्ही ताब्यात घेतला. आणिक आमचे सराउंडिंग एरिया आम्ही इन्क्वायरी झालो असा. वास्को न्यू वाड्यार राती चोरांनी घर फोडून सुमार 5.5 लाखांचो माल उखल्लो. घरकार बिपिन गोडकर सांगता ते प्रमाण 40,000 कॅश आणि 5-1 लाखांच्यो भांगराच्यो वस्ती व्हेल्यात. घरांत कोण ना सो पळोवन खंय चोरांनी कर्म केला. पुलीस नित्या भशेन येवन पंचनामो करून गेले. हाताक कोणूच लागिल्लो ना. रातचो बावडे गेल्लो, आईन फोन केलो, दाराक लॉक घालून गेल्लो. सकाळी येयलो, आईन फोन केला, पळय दाराक लॉक येना म्हणून, लॉक ना म्हणून. घरा कडेन येवन पयला सगळे आरपार बी फोडून सगळे भांगर पिंगर घेवन गेले. पयशे आसलेले 40,000 आनी हे भांगर आसलेले. भांगर 1.5 लाखाचे आसतले. म्हणजे 5.5 लाख अशें अशें कितें आसतले. सुभाष वेलिंगकाराक भितर उडयल्यार वोगी रावचे ना म्हूण गोवा सुरक्षा मंचान शिटकावणी दिल्या. पर्रीकारान विजय संकल्प मेळाव्याक पाकिस्तानाचेर उलोवपाचें बंद करचें, गोंयचे ज्वलंत प्रस्नाचेर उलोवचें, स्पेशल स्टेटसाचेर जाप दिवची म्हूण मंच म्हणटा. मोगो कडेन युतीचें कितें तें खंय 5 डिसेंबर मेरेन थारतलें. दिपक बाबाच्या चल्याचें लग्न 4 तारखेक आसा आनी त्यामुळे थोडेसे अडचणीचे जातले त्यांना ती तारीख म्हणून. आणि एक आम्ही म्हटलं की 5 तारीख मरेन आम्ही ती डेट पोस्टपोन केली आहे. आणि जो विजय संकल्प मेळावे जे भाजपचे वेगवेगळ्या मतदारसंघांनी आयोजित केले होता, तुम्ही त्यांची भाषणं जर ऐकत मनोहर बाबाचे जाल्यार ताणे पाकिस्तान हो शब्द तो 1000 फावटी घेता भाषणात. म्हणजे पाकिस्तानाक आपूण येव करतलो, तेव करतलो, आमचे कडेन पळयल्यार दोळे काडून हातान दितलो. हांव मनोहरबाब पर्रीकारांक आव्हान करता. आतां उरलेले जे गोवा संकल्प विजय यात्राचे मेळावे जे आसा, त्या मेळाव्याचेर ताणें भाशेच्या मुद्द्याचेर थोडें उलोवचें. सत्ताधाऱ्यांक आमी एक शिटकावणी दितात की हाजो परिणाम सबंद गोंयभर जे भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे कार्यकर्ते आसा, हितचिंतक आसा, त्याच बरोबर प्राचार्य सुभाष वेलिंगकर हांचे बरे मागपी आसात,
हे सगळे एकठांय येऊन हाका खर विरोध करतले आणि किद्या किद्या केले जाले The information that we have received is some persons out of those who had signed that petition went to the chief registrar. He has a different designation now. Earlier he was called district registrar, inspector general of society. In any case, he is the chief among the registrars, and insisted that because some reports were called from Mr. Velinkar, and since Velinkar hasn't given them in time, arrest him. Give a break.